उत्तर भारतात हाडं गोठवणारी थंडी नोंदवली जाते. याचा परिणाम हळूहळू देशातल्या अन्य भागांमध्येही जाणवू लागलाय. चंद्रपूरसह विदर्भात थंडीच्या लाटेनं नागरिक पार गारठलेत. नागपूर, चंद्रपूर, गोंदिया इथं 5 अंशांच्या आसपास तापमान पोहोचलंय. विशेष म्हणजे 3 दिवसांआधी राज्यभर पावसाळी वातावरण होतं. ढग दूर झाल्यावर आता थंडीनं हल्ला सुरू केलाय. यापुढच्या काही दिवसात विदर्भात अशीच स्थिती राहील असा अंदाज वेधशाळेनं वर्तवलाय. दरम्यान प्रखर उन्हासाठी ख्यात असलेल्या चंद्रपुरात नागरिक या घटलेल्या तापमानाचा आनंद घेत आहेत. रात्रीच्या सुमारास उघड्यावर झोपणाऱ्या नागरिकांचे मात्र हाल होत आहे. अनेक स्वयंसेवी संस्था रात्री ब्लँकेट वितरण करत आहेत. थंडीचा सर्वाधिक परिणाम जाणवतोय तो सकाळ संध्याकाळी पायी सैर करणाऱ्या नागरिकांना. रस्त्यावरील वर्दळ कमी होणं आणि थंडी दूर करण्यासाठी शेकोटीचा आधार घेणं यासह अनेक प्रयत्न केले जातात. वाफाळतं दूध अथवा कडक चहाबरोबर गप्पांची मैफिलही रंगतीये. चंद्रपूरमध्ये थंडीचे असे मोजकेच दिवस असतात, ते एन्जॉय करून घेण्याकडे नागरिकांचा कल दिसतोय. या 2 दिवसापासून एकदम थंडी वाढलेली आहे. या गुलाबी थंडीमध्ये सकाळी फिरणं आणि या थंडीची मजा घेणं हे आनंद वेगळंच आहे. तर 2 दिवसाआधीपर्यंत असं वाटत होतं की चंद्रपूरला थंडी राहणारच नाही, परंतु या 2 दिवसात एवढं म्हणजे भयंकर थंडी वाढली आहे की आपण काही सांगू शकत नाही एवढी थंडी वाढलेली आहे. मजा येऊन राहिली. चंद्रपुरात तर एवढी थंडी पाहिली नाही आम्ही कधी. यावर्षी पहिल्यांदाच पडली आहे. फिरताना मजा येते बगीचामध्ये.